विदर्भ पार्टी द्वारा स्वतंत्र विदर्भ राज्य के लिए नागपुर में आज सुबह 11 बजे धरना प्रदर्शन किया गया। इस दौरान विदर्भ पार्टी की ओर से विभिन्न मांगे की गई। आंदोलन में पार्टी के कई कार्यकर्ता शामिल हुए। विदर्भ को स्वतंत्र बनाने के लिए जय विदर्भ पार्टी की ओर से आज सुबह 11 बजे धरना प्रदर्शन किया गया। इस दौरान कई मांगे रखी गई। एक स्वतंत्र विदर्भ राज्य तुरंत बनाए, विदर्भ के लोगों को 200 यूनिट बिजली जारी करे, लोड शेडिंग रोके, बीज काटना बंद करे, किसानों को कृषि पंप के बिजली बिलों से मुक्त करे, विदर्भ में उद्योगों को बिजली सब्सिडी फिर से घोषित करे, हाथी और बाघों का स्थलांतरण रोके, विदर्भ में नौकरियों के बैकलॉग को तुरंत भरे, साथ ही विदर्भ में कच्चे माल का प्रसंस्करण करने वाले उद्योगों की स्थापना, विदर्भ की आदि मांगे इस समय लोगों के सामने रखी गई। इस मौके पर जय विदर्भ पार्टी के कई कार्यकर्ता मौजूद थे। जय विदर्भ पार्टी च्या वतीने जे स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीसाठी आंदोलन करत आहे, पर सोबतच विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे। विदर्भातील मेडिकल कॉलेज पडवून घेतले, इच्छे मंडळे महामंडळे पडवण्यात आले, सोबत इथे मोठ्या प्रमाणात खनिज पदार्थ असूनही इथे रोजगाराची संधी नाही। वीज इथे तयार होत असताना ही वीज इथून पडवली जाते, परंतु पश्चिम महाराष्ट्रात रोजगार आहे आणि विदर्भात रोजगार नावाची वस्तू नाही। त्यामुळे तुम्ही पाहत असाल का नक्षलवादाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, गावागावात असंतोष निर्माण होत आहे आणि अशा परिस्थितीत विदर्भासाठी लढणारी एकमात्र पार्टी जय विदर्भ पार्टी आज इथे ठिय्या आंदोलन करत आहे आणि इथं आमच्या हत्ती आणि जे वाघ आहे आमच्या ताडोब्यातले वाघ पळवले त्याचा निषेध म्हणून ह्या सर्वांच्या गोष्टीसाठी आज आम्ही इथं ठिय्या आंदोलन करत आहोत आणि केंद्र सरकार राज्य सरकार दोघांनाही बजावून सांगत आहोत, आम्हाला आता विदर्भ दिला नाही तर मग आता तुमची खैर नाही, अन्यथा तुम्हाला आम्ही विदर्भाची जनता पळो की सडो करणार आहोत। जय विदर्भ पार्टीलाच आता येणाऱ्या काळात त्याला महत्त्व मिळणार आहे, जनता त्यांनाच व्होट देणार आहे, म्हणून याची सुरुवातसुद्धा आम्ही कॉर्पोरेशनपासूनही करणार आहोत आणि कॉर्पोरेशनमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढणार। VKB न्यूज के लिए कॅमेरा पर्सन रोशन बोकडे के साथ ऐश्वर्या शिंदे की रिपोर्ट।